नमस्ते, मी किरण साठे, महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या येणाऱ्या आषाढी वारीला येणार आहेत. त्या मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही 8 जुलै रोजी मुंबई येथील मंत्रालयासमोर आंदोलन करून राज्यातील महामानव असलेल्या अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या महामानवांना चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतरत्न देण्यासाठी एक ठराव करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर दलित समाजातील वेगवेगळ्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही एक मागणी आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली होती. आणि हे सर्व प्रकरण करीत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला संबंधित यंत्रणेनं भेटण्याची वेळ दिली, मात्र त्यावेळेस मुख्यमंत्री अवेलेबल नसल्यामुळे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे खासगी सचिव यांना आम्हाला भेट घालून देण्यात आली. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की ह्या संपूर्ण मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे विधिमंडळात मांडणार आहे, परंतु मुख्यमंत्री महोदयाने याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतोय आणि मुख्यमंत्र्यांना आषाढी वारी या ठिकाणी करू देणार नाही असा इशारा या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून देतोय. त्याच पद्धतीनं 4 ते 5 च्या दरम्यान मुख्यमंत्री महोदयाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाण्यापासून मी स्वतः गणमी गावा करून मला कुठेही पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या पद्धतीनं निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांना त्या आषाढी वारीची विठ्ठलाची पूजा करू देणार नाही हा इशारा या ठिकाणी मुख्यमंत्र्याला देतोय. आणि आमच्या मागण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीच्या अगोदर निश्चितपणे सकारात्मक विचार करावा हाही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद.